दहामटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले, एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा. मात्र या सगळ्या घडामोडीत आमदार नेमके कोणते कोणाबरोबर याची चर्चा सध्या राज्यात सुरू आहे आणि त्यापैकीच एक आमदार राष्ट्रवादीचे ते डॉक्टर किरण लहामटे यांनी सुद्धा अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे जनतेत जाऊन जनतेशी चर्चा करून ते निर्णय घेणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर आमदार किरण लहामटे आहेत. पहिला प्रश्न, शपथविधीला तुम्ही उपस्थित होता, नेमका काय तो घटनाक्रम होता? आदरणीय अजितदादांनी आदल्या दिवशी मला संध्याकाळी 10 दरम्यान फोन केला आणि दादांची ती पद्धत आहे, स्टाईल आहे की फोन करायचा ऐन वेळेला आणि दुसऱ्या दिवशी या भेटायला. मला विचारलं की कुठं आहे, म्हणे म्हटलं साहेब मतदार सांगत आहे दादा. डॉक्टर पाऊस बिऊस म्हटलं आहे बऱ्यापैकी पाऊस आहे, मुंबईला उद्या यायला जमन का? म्हटलं हा काही काम असेल तर म्हणजे या 11 तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या शाळेवर बोलू. मी पहाटं प्रवास करतो, सकाळी 7:30 पोचत असतो नेहमीप्रमाणे. तिथं 7:30 पोचलो, तिथं माझे मित्र आमदार राजू नवघरे भेटले. त्यांना म्हटलं राजभाऊ काय काय ना, म्हणे दादानी भेटायला बोलू. म्हटलं तुम्हाला बोलवलंय काय? म्हटलं आता यांचे काहीतरी काम असेल बोलव. किती वाजता? म्हणे 9. म्हणून मी त्यांना म्हटलं की मी चला म्हटलं तुम्ही, मी पण येतो. मी 9:45 देवगिरीवरती गेलो जेणेकरून लगेच भेटायचं, परत मतदार संघात बाकीचे कार्यक्रम वगैरे दिवसभराचे जे टाकून गेलो होतो ते करायला असं एक डोक्यात गणित होतं. आणि मग दादांच्या भेटीला गेलो, तिथे गेल्यानंतर एंट्री केली, आमदार दौलतजी दरोडा भेटले, ते म्हणे मी पण दादांना भेटायला आलो. आणि मग आम्ही सगळे दोघं तिघ जण जाऊन आतमध्ये बसलो आणि दादांशी चर्चा. एक मतदारसंघातलं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं, दादांना सांगितलं, त्यांनी फोन केलं, ते काम मार्गी लावलं. बाकी साधक बाग कारखान्याची चर्चा झाली, बाकीच्या सगळ्या याच्यावरती चर्चा झाली. आणि तेवढं दादा म्हणे तुम्हाला नाश्ता होईल. म्हटलं नाही, मी नाश्ता करून आलो, मला नाश्ता करायचं नाही. म्हणे नाही, ह्या बाकीच्यांना करायचं, करा नाश्ता तुम्ही. आणि मग आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर तिथं बऱ्याच खुर्च्या दिसल्या. मग अंदाज आला, म्हटलं अरे एवढ्या खुर्च्या आहेत. नंतर झिरवाळ साहेब आली, म्हटलं हे नक्की आज प्रदेशाध्यक्ष पदाची निवड दिसते आहे. एवढ्यात ब्रेकिंग पण येत होती की दौलत दरोडा आणि किरण लहामटे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, अजितदादांच्या संपर्कात. नंतर काय म्हणे प्रदेशाध्यक्ष बदलणार वगैरे. म्हटलं चला प्रदेशाध्यक्ष दादा झाले तर उलट पक्षाला फायदा आहे, संघटन करण्याला एक शिस्तप्रिय माणूस भेटेन. 12 तरी काय बैठक होईल? म्हणजे 11 बैठक होणार, 12. आम्ही म्हटलं बैठक कर, म्हणजे जेवणाची तयारी आहे, तिथे जेवण करा. म्हटलं जेवण नाही काय, लवकर म्हणजे निघायला सोपं. 1 दादा बाहेर आले आणि तिथंच्या जो बाहेर बसण्याची व्यवस्था केली होती तिथं दादांनी मला बोलवलं, जवळ बोलवलं. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं आम्ही गप्पा मारायला लागलो. मला म्हणे डॉक्टर तुमची किती चिस्तगिती? म्हटलं आहे 80-85 crore चिस्तगिती आहे. उठवायची आहे काय? म्हटलं हा दादा उठवायची ना. म्हटलं कोर्टात ते गेलो पण उठवलं. मग म्हणे अजून काय तिथं विकास कामाचे काय? म्हटलं माझं आता आडळा परिसरात रस्त्यांची बरेच प्रश्न आहे. माझा उपजिल्हा रुग्णालय 64 crore लागतायत, ते पण काम काय हल्लं नाही. तुम्ही प्रमा दिली पण सगळं जागेवर आहे. बाकी माझा तो देवीच्या घाटाला म्हटलं तुम्ही सर्व असे बरेच प्रश्न. म्हटलं मेळावून मला लोअर आंबित करायचंय, पाण्याचा प्रश्न मुळा 12 अजूनही टांगताय. म्हणजे मग हे सगळं करायचं तर आपल्याला सत्तेत जावं लागेल. मग तिथं पुढं सत्तेचं गणित. पण त्या दरम्यान आदरणीय वळसे पाटील, झिरवाळ साहेब होते, प्रफुल्लजी पटेल होते, असे बरेच नेते सगळे तिथं उपस्थित होते. आणि मग वाटलं की कदाचित मोठ्या साहेबांचंच याला संमती असावी. आणि मग आम्ही जाऊन आत सह्या वगैरे केलं, तरी मी म्हटलं दादा तुम्ही पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या. ते डॉक्टर माझ्यावर सोडा, म्हणजे पक्षाच्या हिताचंच होईल. आणि मग आम्ही आत जाऊन स्टॅम्पवरती सह्या वगैरे केल्या. बाहेर आल्यानंतर सुप्रियाताई दिसल्या, त्यांना नमस्कार. त्या
अमोलजी कोल्हेंबरोबर बोलत होते, खासदार अमोलजी कोल्हेंबरोबर, की आता दादा 6 वाजता शपथ घेणार आहे. म्हणजे एवढं घाईत होणार हे काही माहितच नव्हतं. दादा 6 शपथ घेणार आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंना हे आधी माहिती होतं अजित दादा शपथ घेणार आहे असं? तिथं त्या म्हटलं म्हणजे कदाचित त्यांना त्याचा कानोसा असणार आहे. 6 वाजता शपथ आहे दादांची असं कळालं. आणि मग आम्ही आत गेलो, बसलो, त्याचे सूरजजी भेटले मला, सूरजजी, सूरज चव्हाण. त्यांना मी विचारलं की सूरजजी याला साहेबांची संमती आहे का? हा म्हणे, बहुतेक मुख संमती आहे. आणि मग आम्ही थोड्या वेळामध्ये लगेच सांगण्यात आलं की बसा, आपल्याला राजभवनाला जायचं. आणि मग कळालं की आता लगेच 2 वाजता शपथविधी आहे. आणि तिथं 2:45 आम्ही पोचलो. 2:05 दरम्यान शपथविधीची प्रोसेस सुरू झाली. जाताना आमदार दादा आत्रम हे आमच्या बरोबर होते, आत्रम बाबा होते. परंतु ते शपथ घेणार हे आम्हाला माहीत नव्हतं, कोण शपथ घेणार आहे किंवा काय. आम्हाला वाटलं आता दादांची शपथ आहे. आणि बाहेर आल्यानंतर गाडीत बसल्यावर साहेबांची जेव्हा प्रेस कॉन्फरन्स बाईट यायला लागली, तेव्हा कळलं की साहेबांचं धोरण तसं नाही आहे. आणि मग आम्ही अमोलजी कोल्हेंला मी म्हटलो आता तर धर्मसंकट उभं राहिलं. आणि मग हे धर्मसंकट काय, तर राजकारण कोणासाठी करायचं? तर जनतेसाठी करायचं. आणि मग निर्णय घेतला मी लगेच, काही थोड्या वेळात लगेच दादांना हात जोडलं, म्हटलं मी चालू मतदारसंघ. त्यांनी सांगितलं जा. आणि आज मी मतदारसंघात निघून आलो. येत्या येत्या 6 वाजता आदरणीय पवारसाहेबांचा फोन आला की डॉक्टर साहेब तुम्ही 5 तारखेच्या बैठकीला या. असं सगळं म्हटलं. आता जनतेत जाऊन जे काय आहे, आता 2 दिवस मी जनतेमध्ये आहे, जो काही निर्णय येईल तो शेवटी घेणार. या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्ही अद्यापही निर्णय घेतला नाही. अमोल कोल्हेंनी मात्र स्पष्ट सांगितलं की मी शरद पवारांसोबत आहे, ज्यांनी तुमच्याशी त्या ठिकाणी चर्चा झाली होती. तुमच्या निर्णयाला वेळ होतोय असं तुम्हाला वाटत नाही? माझ्या निर्णयाला वेळ होतोय म्हणण्यापेक्षा मी 2019 रणसंग्राम अनुभवलेला आहे. तो रणसंग्राम लढताना मला जे काय अनुभव आले, आज आधीच्या आमदारांना किंवा त्यांच्या पिताश्रींना हयातीत 70-72 हजाराच्या वरती मतं कधी पडली नाही. पण 70-72 हजारामध्ये त्यांनी राष्ट्रवादीची जवळजवळ 45 हजार मतं घेतली नाहीत. म्हणजे 20-25 हजार मतं ही राष्ट्रवादीची त्यावेळेची आपल्या बरोबर आहे. मग आपल्या बरोबर कोण आलं, तर पिचड विरोधक जी मतं आहेत ती सगळी माझ्या बरोबर आली. आलं का लक्षात? मग ह्या वेळेला मला काय केलं पाहिजे, हे सगळे एकत्र आले, त्यांनी तो किरण लांबते पाहिला आणि त्याला मतदान करून टाकलं. तर मग ह्या लोकांना मला विचारलं पाहिजे. मला 1,13,414 मतं पडली. त्यातला राष्ट्रवादीची मतं हा एक पार्ट आहे, 100% पार्ट. 25-30 हजार मतं पडली राष्ट्रवादीची, हा एक पार्ट आहे. पण तो बाकीचा पार्ट सुद्धा मला विचारात घेतला पाहिजे. मग तो घ्यायचा तर कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या व्यतिरिक्त जनतेशी संवाद साधणं. मात्र बहुसंख्य कार्यकर्ते किंवा नागरिकांचे असं म्हणणं आहे की अजित दादांनी मव्याच्या काळात खूप मोठी मदत या मतदारसंघाला केली आहे, तर तुम्ही त्यांच्या बरोबरच जावं. आता काय मत आहे? दादांनी 800-900 कोटीची मदत केलेली आहे. आता हे तुम्ही तुमचं मत सांगितलं की बा एवढे निधी भेटला आहे आणि तुम्ही दादांबरोबरच जावं असं लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं थोड्याफार ज्या भावनिक मंडळी आहे ती साहेबांबद्दलचंही मत आहे. आणि आदरणीय पवार साहेबांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. आजही आहे आणि उद्याही राहील. पण अजून काही भागाशी माझा संपर्क होणं गरजेचं आहे आणि मग तो संपर्क झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल. 2019 तुम्ही उल्लेख केला, त्यावेळेस तुम्ही पिचडांचा पराभव केला होता. आजची परिस्थिती पाहिली तर पिचड सत्तेत आहेत. जरी ते आमदार नसले तरी सत्ता पक्षाबरोबर आहेत. आणि अजित दादा सुद्धा आता सत्तेत गेले. मग तुम्ही अजित दादांसंघ गेल्यास, सत्तेत एकत्र गेल्यास, हे समीकरण तुम्हाला योग्य राहील? जनतेनं ज्या हेतूनं मला निवडून दिलाय तो हेतू माझ्याकडनं कधीच डावलला जाणार नाही. मी त्या हेतूशी प्रामाणिक आहे. आपल्या बरोबर सीताराम पाटील गायकर सुद्धा आहे, ज्यांनी 2019 मध्ये एक वज्रमूठ बांधली होती सगळ्या विरोधकांना, पिसड विरोधकांना एकत्र घेत. ते सुद्धा काल भेटून आलेत अजित दादांना.
काय आधी दादाशी चर्चा झाली का? चर्चा नाही, आम्ही आमदारांना भेटायला गेलो होतो, परंतु आताच्या ज्या परिस्थितीमध्ये तालुक्याच्या एकूण हितासाठी आमदार जो निर्णय घेतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत. मात्र शरद पवार आणि अजित पवार हे धर्मसंकट तुमच्या सारख्या कार्यकर्त्या नेत्यांपुढे आहे, परंतु आता दोन्ही इतकी कर्तव्यगार माणसं आहेत, त्यांच्या त्या कर्तृत्वाला आम्ही शब्दही नाहीत आमच्याकडे. आता त्याच्यातून काय सगळे कार्यकर्ते तालुक्यातून निर्णय आमदार घेतील त्यांच्याबरोबर तालुका राहील. निश्चितच आज या ठिकाणी बैठक ते घेत आहेत, विविध संघटनांच्या पदाधिकारी असतील किंवा नागरिक यांच्याशी चर्चा करून आज किंवा उद्यापर्यंत आमदार आपला निर्णय जाहीर करतील आणि सगळेजण या निर्णयासोबत राहतील असंच आता मत आहे. त्यामुळे आमदार डॉक्टर किरण लहामटे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नितीन ओझा, एबीपी माझा, अकोले.